तर आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते. टॉस जिंकल्यानंतर ज्ञानेश्वर साने संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या डबामध्ये गोलंदाजी करत असताना गावदेवी चिंचवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही ऑन फील अंपायर तिथे जोडले गेले. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा. पहिले षटक कल्पेश स्ट्राइक एंड वर सचिन. पहिले चेंडू राईट अँड राऊंड द विकेट ने बॅकफुटला जात असताना कट केले. गलीमधून चेंडू चालले थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. खाली क्षेत्र आहे. पॉवर पिच ची ओर इथे एक धाव आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण झालीय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आपण विचार केला तर आउटफील अगदी फास्ट आहे, परंतु चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर दोन धावा येतात. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ करून दिले. स्टँडिंग डिलिव्हरी. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स चौकार. सचिनच्या माध्यमातून आलेला या इनिंगचा हा पहिला चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन पाहायला मिळाली. लॉफ करून दिला समोरच्या दिशेने. वन बाउन्स चार दबा. सचिन समया सध्या स्ट्राइक एंड वर आहे. त्याच्या माध्यमातून हा षट चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॅटर म्हणून ज्याची ओळख या परिसरामध्ये नेहमीच राहिली, अनुभव आहे त्याच्याकडे. पुन्हा एकदा लॉफ करून दिले. काउ कॉर्नर मधून चेंडू जाईल वन बाउंड्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका येतोय. चौकार. एक्शन रिप्ले तुमच्या समोर. राऊंड द विकेट ने जात असताना अगदी पुढ्यात टाकला होता, खोदून काढला आणि काउ कॉर्नरच्या वरून चेंडू वन बाउंड्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. सचिन समया यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करून दिली साने टीम साठी. सचिन ने टीमची धावसंख्या 10 वर. चेतन जी अगिवले मुरलीधर शेलार आमच्या मध्ये जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु ती धाव रोखली गेली. सुरुवात चांगली केली सचिन समयाने. चार चेंडू फेस केले. 10 धावांचं योगदान दिले. कल्पेशच्या विपक्षामध्ये ते दोन चांगले फटके सजवले होते. ओव्हरचा 5वा चेंडू राईट अँड राऊंड द विकेट ने कल्पेश. यावेळेस फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंप वर ठेवलाय. इथे काय निर्णय? हा देखील डॉट चेंडू. संपर्क झाला होता कदाचित शूजला, म्हणूनच व्हाईट चेंडू घोषित केला नाही मुख्य पंचांनी. चांगला निर्णय सुभाष पाटील यांचा. सध्या ते मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. तर स्क्वेअर लेग पंच धनंजय. पहिल्या 5 चेंडू मध्ये 10 धावा कल्पेशने खर्च केल्यात. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात सचिन समयाने करून दिली. फुल टॉस चेंडू पूल केलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी फंबलिंग. एक धाव आली होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव येते शेवटच्या चेंडूवर. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ज्ञानेश्वर साने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 11 वर. विकेट गेलेले नाहीये. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. ज्यावेळेस 4 ओव्हरच्या पण मॅचेस खेळतो आणि त्यावेळेस पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10-12 धावा आल्या आणि विकेट जर टिकून खेळवलं गेलं तर एक चांगला स्कोर उभा होत असतो. चांगली सुरुवात करून दिली सचिनने. पूर्ण ओव्हरचा विचार केला तर पूर्ण ओव्हर सचिन समय खेळलाय. 6 चेंडू त्यांनी फेस केलेत. 11 धावांचं योगदान दिले. त्याच्यामध्ये 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. नॉ स्ट्राइक इनवर सूरज आहे. स्ट्राइक इनवर सचिन. ओव्हर क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी. दुसरं षटक रोशन यांचं. पहिले षटक 11 धावा पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 2 चौकार सचिन समयाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेचा जर विचार केला तर विकेट किपर आहे, लेग स्लिप लावली गेली आहे. त्यानंतर गलीमध्ये 1 क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर असे 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ऑफ साईडला डीप कव्हर ठेवला गेले. लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. परंतु थर्ड मॅन क्षेत्र फाईन क्षेत्र पूर्णपणे खाली ठेवले या ओव्हरसाठी गोलंदाज रोशन याने. राऊंड द विकेट ने पहिला चेंडू फुल टॉस बीमार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. एक्शन रिप्ले तुमच्या समोर आपण दाखवूया कशा पद्धतीने हा बीमर चेंडू होता त्यावर पुल केलाय.
नऊचा इशारा देखील आहे. एकूण पाच धावा या चेंडूवर मिळतील. हा रिप्ले तुमच्या समोर. टीमची धावसंख्या 15 जाऊन पोचली. चौकार आणि प्लस नऊचा इशारा अशा 5 धावा अंकित केल्या जातील. खराब चेंडू होता दुसऱ्या ओव्हरचा. हा पहिला चेंडू खराब गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा फाईन क्षेत्रामध्ये ताकदीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. बॅकलिप पूर्णपणे ओपन केली होती सचिन समयाने, परंतु संपर्क नाहीये. फ्रीट वर शांत ठेवलं बॅटर सचिन समयाला रोशन याने. सोळा धावा चांगली सुरुवात या इनिंग मध्ये केली आहे ज्ञानेश्वर चाने टीमच्या माध्यमातून राऊंड द विकेट ने. यावेळी समोरच्या दिशेने डाऊन टू ग्राउंड लॉफ करून दिलाय. नेत्र दीपक फटका सरळ समोरच्या कॅमेराला हिट केलाय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. काय फटका सजवलाय. खोदून काढला समोरच्या दिशेने लॉफ करत असताना या 6 धावा जोडल्यात. सरळ कॅमेरावर ठोकलाय षटकार सचिन समयाने. सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की हा साने संघाचा सचिन ज्याच्याकडे अनुभव आहे, कित्येक स्पर्धा तो खेळलाय, शरीराचा चांगला वापर तो नेहमीच करत असतो. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या 22 वैयक्तिक 21 धावा सचिनच्या खात्यामध्ये 9 चेंडू फेस करत असताना. अकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइड ला उडवलाय. चेंडू जाईल सरळ प्रेक्षकांच्या बेटी सचिन. अजून एक धमाका ब्लास्ट केलाय. वादळ आलाय सचिन नावाचं. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. शॉर्ट लेनचा चेंडू होता त्याला पुल करत असताना पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल फटका. 6 धावा सचिनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. सचिन समय नावाचं वादळ आलंय. ते वादळ बॅटिंग करत असताना या मैदानामध्ये घोंगावतंय. पुन्हा समोरच्या दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चौकाराचं संरक्षण झालेलं नाहीये. अजून एक चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. धावसंख्येचा डोंगर उभारलाय सचिनने. काय फलंदाजी केली. प्रत्येक लेंथवर बॅटिंग करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्याचं प्रात्यक्षिक या मॅच मध्ये त्याने दाखवलंय. टीमची धावसंख्या 32 त्याच्यामध्ये 31 धावा सचिनच्या खात्यामध्ये. 11 चेंडू फेस करत असताना अर्धशतक राहील का त्याच्या नावावर. खोदून काढण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या दूर वाईडचा इशारा. टीमची धावसंख्या 33 जाऊन पोहोचली. विकेट गमावली नाहीये. सूरज नॉस्टॅकिनवर तुम्हाला पाहायला मिळतो. या ओव्हरचा विचार केला तर रोशनच्या विपक्षामध्ये 4 चेंडूमध्ये 22 धावा खर्च झाल्यात. फुल खर्चिक षटक राहिले रोशनच. पुन्हा फुल टॉच होता फायदा घेता आला नाहीये. लेग स्टंपच्या दूर वाईडचा इशारा. धावपलक 34 एक्स्ट्राच्या मदतीने जाऊन पोहोचतंय. चांगला खेळ चांगला क्रिकेट सचिन समयाने दाखवले. सध्या तरी आपण दुसऱ्या ओव्हर मध्ये आहोत. दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडू मध्ये 23 धावा रोशनने खर्च केल्यात. या ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार 2 चौकार आले होते. पहिल्या चेंडूवर नोवर देखील 1 चौकार आला होता. त्याच्यानंतर 2 वाईट चेंडू. एकूण 7 चेंडू टाकले गेले. त्याच्यामध्ये 2 वाईट चेंडू देखील पाहायला मिळाले. 1 नो देखील पाहायला मिळाला. यावेळी गतीमध्ये परिवर्तन. बॉटमेनचा वापर करून उडवलाय. काऊ कॉर्नर मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक ब्लास्ट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॉटमेनचा वापर केला आणि खोदून काढला सरळ काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 40 जाऊन पोहोचली. वैयक्तिक सचिनचा जर विचार केला तर 12 चेंडू फेस करत असताना 37 धावा. चेंडूची व्यवस्था मैदानामध्ये करायचे. या ओव्हर मध्ये रोशनचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये 29 धावा त्यांनी खर्च केल्यात. त्याच्या विपक्षामध्ये 3 षटकार 2 चौकार 1 नो 2 वाईट चेंडू. खूप काही घडलंय रामायण महाभारत या ओव्हर मध्ये. आणि ते रामायण महाभारत भरवण्याचं काम घडवण्याचं काम केलंय बॅटर सचिन याने. परंतु सूरज नॉस्टॅकिनवर फक्त उभाच आहे. नावामध्ये सूरज आहे. एक सूरज डोक्याच्या वर समोकतोय तर दुसरा सूरज नॉस्टॅकिनवर उभा राहण्याचं काम सध्या तो करतोय. त्याच्याकडे स्ट्राईक नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये देखील सचिनने 6 चेंडू फेस केले. दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील 6 चेंडू तो फेस करेल. आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू झालेत. ओव्हरचा शेवटचा चेंडू सर्वाधिक खर्चिक षटक या स्पर्धेचं रोशनचं आपल्याला पाहायला मिळतं. चिंचवलीचा हा रोशन त्याचा ज्यूस काढलाय.
दुपारच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने उसाचा रस काढला जातो ना, तसाच इथे सचिन समयने रस काढलाय असं म्हणावं लागेल. वादळ आलाय सचिन नावाचं, घोंगावत या मैदानामध्ये पुन्हा फुल टॉच, फुल करण्याचा प्रयत्न. फाईन स्टॉप मध्ये चेंडू चाललाय, शतरक्षक पाठलाग करतील. आउटफील फास्ट आहे, मिसफील झालीये. इथे अजून एक चौकार, व्हाईटचा इशारा. इथे मिळतील पाच धावा. रिप्ले तुमच्या समोर, व्हाईटचा इशारा होता. बाईच्या रूपाने आलेला चौकार, शतरक्षकाने प्रयत्न दोन वेळा केले परंतु त्याच्या प्रयत्नांना यश नाहीये. सर्वाधिक खर्चिक षटक राहिले गोलंदाज रोशन याचं. या ओव्हरमध्ये तब्बल चार चौकार, तीन षटकार आलेत. एकूण जर आपण विचारलं तर या ओव्हरमध्ये 34 धावा खर्च झाले असतील. ऑन साईडला खेळले शेवटचा चेंडू होता. इथे एक सिंगल धाव येते. ओव्हरची समाप्ती आणि दोन ओव्हरच्या समाप्ती नंतर ज्ञानेश्वरचा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वर. या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर तब्बल रोशन याने 35 धावा खर्च केल्या. खर्चिक षटक. महागडे षटक आपल्याला रोशन यांचं पाहायला मिळालं. मुरलीधर शेलार यांचा ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावर मुरलीधर शेलार जोडले गेले, त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना सध्या आपण ऑन स्क्रीन वर हे पाहू शकता दृश्य. मुरलीधर शेलार यांचा सन्मान आणि सत्कार होत असताना मागच्या दिशेने कुंदे 20 ते बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळेलं. त्यानंतर चेतनजी आगिवले व्यासपीठावर आहेत, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. हे आमचं मुख्य व्यासपीठ. मागच्या परिसरामध्ये वैभव सध्या सोशल मीडियावर आपल्या मोबाईलच्या सहाय्याने खेळत असताना ते देखील दृश्य पाहायला मिळतं. चेतन आगिवले यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना सव्या मैदानाकडे चेतन यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना उपसरपंच जितेंद्र दादा पाटील यांचे शुभ हस्ते. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च झाली आणि त्याच्यानंतर आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला हुक करून दिलं. चार धावा पुन्हा येतील साने टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 51 वर. आजच्या दिवसातील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्सचा इशारा देखील केला गेलाय गोलंदाजासाठी. तिसरं षटक संदीप यांचं. पहिल्या दोन चेंडूमध्ये पाच धावा संदीपने खर्च केलेत राऊंड द विकेटने. पुन्हा अकूट टप्प्याचा चेंडू उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. सूरजच्या बॅट मधून हा येतोय. अजून एक चांगला फटका. मिळतील सहा धावा षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. हॅप ट्रॅकर चेंडू होता, त्याला पुल करून दिलं. पॉवरफुल, ताकदीचा वापर, टायमिंग देखील प्रॉपर, इलिव्हेशन देखील चांगलं होतं. सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा षटकार. सहा धाव्यांच्या मतीने टीमची धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचते. हायस्कोर उभारलाय या इनिंग मध्ये चाने टीमने. पुन्हा उडवलंय समोरच्या दिशेने. उडवा उडवीचा खेळ सध्या सुरू आहे. जसा आला तसा पाठवला हेच चित्र सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतं. अजून एक ब्लास्ट. सहा धावा सूरजच्या माध्यमातून. हा सूरज देखील या मॅच मध्ये उगवतोय. ज्या पद्धतीने सचिनने बॅटिंग केली त्याच पद्धतीने सूरज देखील बॅटिंग करतोय. हा रिप्ले तुमच्या समोर. पुन्हा सहा धाव्या टीमची धावसंख्या सहा धावीच्या मतीने 63 वर. देवीदासजी पाटील आमच्या मध्ये जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. शतरक्षक पोहोचल्या चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. सुंदर झेल. पहिला हादरा 63 या धावसंख्येवर चाने टीमला. तिसरं षटक सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 63 वर. एक विकेट आता नुकतीच गेली आहे. बाद होण्यापूर्वी सूरजचा विचार केला तर त्याच्या खात्यामध्ये 14 धावांचं योगदान, 16 धावांचं योगदान त्याने दिलं. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेली. तीन चेंडू फेस करत असताना 16 धावांचं योगदान. नवीन बॅटर स्ट्राइक एंडवर अक्षय. ओव्हरचा शेवटचा चेंडू
गतीचा वापर, ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, ओव्हरची सामता आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना साने टीमची धावसंख्या 63 वर 1. वसंत पाटील चिंचवलीचे पोलीस पाटील ते जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. तीन ओव्हर 63 धावा 1 विकेट. सचिन सध्या खेळतोय 39 वर 14 चेंडूमध्ये. अर्धशतक येईल का त्याच्या नावाचं या मैदानामध्ये? यावेळेस इनसाइड आउट, चांगला फटका डीप मध्ये. शतरक्षक आहे, एक सिंगल धाव येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाते. मागच्या वर्षामध्ये कुंदे बी चं आयोजन असताना आई गावदेवी वडवली टीमच्या अभियांदाने ओमसाई क्रिकेट असोसिएशन मधून खेळत असताना अर्धशतक आपल्या नावावर केलं होतं. पुन्हा एकदा ती संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. सचिनला अर्धशतकापासून 9 धावांपासून तो दूर आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होत आहे, इथे फटका फसलाय, इलिव्हेशन थोडस चुकीचं झालं. दुसरी विकेट, सुंदर झेल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. सचिनची विकेट प्राप्त केले, 41 वर तो बाद झालाय. खोदून काढण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉटम इनचा चांगला वापर केला, परंतु इनफील्ड वरून खेळू शकला नाहीये. बाद होण्यापूर्वी 41 धावांची खेळीच त्यांनी साकारली. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर तब्बल 2 षटकार आणि 5 चौकार पाहायला मिळेले. सचिन सम्या बाद होतोय, चांगली खेळी, डगआउट मधून टाळ्यांचा आवाज देखील होते. 41 धावांची खेळी साकारली, चांगल्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली. दुसरी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर जयेश, अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहे, एकच सिंगल धाव. टीमची धावसंख्या 66 वर जाऊन पोहोचली. सध्या तरी 4th षटक सुरू आहे. या ओव्हर मध्ये प्रणयने कमबॅक केले, 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 3 धावा खर्च केलेत. स्ट्राईक एंड वर अक्षय, हप्त्याकडे चेंडू होता, पुन्हा ऑन साइडला ताकदीने खेचलाय, परंतु बॅटच्या मिडलला त्याला कनेक्ट करता आलं नाही. डीप मध्ये शतरक्षण झालंय, एकच सिंगल धाव. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 11 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल 35 धावा रोशनने खर्च केल्या. त्याच्यामध्ये 2 नो चेंडू होते, त्यावर 2 चौकार आले होते, 2 वाईट चेंडू होते. त्याच्यानंतर 2 षटकार देखील पाहायला मिळाले, 3 षटकार पाहायला मिळाले. तिसरं षटक संदीप यांचं, त्यांनी देखील 17 धावा खर्च केला, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये कमबॅक. हप्त्याकडे चेंडू होता, हुक करून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक षटकार. काय टेलिकास्ट होते जीटीसीच्या माध्यमातून, चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर, अगदी बाउंड्रीच्या जवळ पडलाय. 1 बाउन्स चौकार हा पाहायला मिळतोय. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करून दिला लॉंग लेग परिसरामधून, 1 बाउन्स चौकार, सुंदर टेलिकास्ट. ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या दुनियेतील एक मोठं नाव, नेहमीच चर्चेत राहिले. तसा काम देखील आहे, कामगिरी देखील चांगली आहे. कॅमेरामॅन अभिजित याचं हे काम पाहायला मिळतं, शेवटपर्यंत चेंडूला कॅमेऱ्यामध्ये पकडलं जातं, म्हणून तर हे चॅनेल चर्चेत राहिले. पुन्हा उडवलाय डीप मिड विकेट मध्ये, सरळ हातामध्ये झेल, विकेट क्रमांक 3. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 71 वर
आणि जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता असेल. शेवटच्या ओव्हरची आपण चर्चा करूया. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर विकेट आली. तिसऱ्या चेंडूवर 1 सिंगल धाव, चौथ्या चेंडूवर सिंगल धाव, पाचव्या चेंडूवर 1 चौकार आला, 1 बाउन्स आणि या शेवटच्या चेंडूवर विकेट. म्हणजेच 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. ग्रुप ग्राम पंचायतचे उपसरपंच, नवनिर्वाचित उपसरपंच मनीषजी जाधव आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. त्यांच्या सोबतीला त्यांचे मित्र दिनेशजी पालवी, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलेले राहुल दादा पाटील देखील दुपारच्या सत्रामध्ये जोडले गेलेत, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. तर आपण टॉच बॉक्समध्ये जाणार आहोत. तिथे नाणेफेक होणार आहे. जय बजरंग वडवली विपक्ष, जय भवानी मोरणी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. वडवली टीमचे कॅप्टन आणि मोरणी टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. जो संघ उशिरा येईल त्याला 3 चेंडूची पॅनल्टी दिली जाईल. वडवली टीमचे कॅप्टन इथे जोडले गेलेत. मोरणी टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. तर मुख्य व्यासपीठावर जाऊया आपण, ज्या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. कुंदेगावचे समाजसेवक देवीदासजी पाटील साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. तर मी उपसरपंच जितेंद्र पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते सन्मानित करायचे देवीदास पाटील यांना. आमचा आवाज मोरणी टीमच्या कॅप्टन पर्यंत पोहोचत असेल तर विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचे. वडवली टीमचे कॅप्टन इथे जोडले गेलेत. हा सन्मान आणि सत्कार होत असताना ऑन स्क्रीनवर तुम्ही हे दृश्य पाहू शकता. देवीदास पाटील यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जात आहे. चिंचवली गावचे पोलीस पाटील वसंत पाटील या ठिकाणी जोडले गेले, त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. उपसरपंच जितेंद्र पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपले शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचे. वसंत पाटील चिंचवलीचे पोलीस पाटील या ठिकाणी जोडले गेलेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सागर पाटील ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुंदे जितेंद्र पाटील यांना की आपण आपल्या शुभहस्ते सागर पाटील उपाध्यक्ष ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर आपण टॉच बॉक्समध्ये जाऊया. त्या ठिकाणी मोरणी आणि वडवली यांच्यामध्ये सामन्याचं नाणेफेक होईल. तर आपण काही कारणास्त व्यासपीठाच्या समोरच हे नाणेफेक घेतोय. नवनिर्वाचित उपसरपंच कुंदेगावचे मनीषजी जाधव यांच्या शुभहस्ते नाणेफेक होईल. एकीकडे मोरणी तर दुसरीकडे जय बजरंग वडवली. महाकाल इंटरप्राइजेस दुसरीकडे जय बजरंग बी असं हे नाणे स्पर्धेसाठी उभारले. वडवली टीमच्या माध्यमातून महाकाल इंटरप्राइजेस असा कॉल, परंतु कुंदे बी असं आले. मान्यवरांना विनंती असेल की आपण कॅप्टनला शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. थोडीशी आपण चर्चा करूया. नाणेफेक जिंकले मोरणी संघ, 4 ओव्हरची मॅच आहे. निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण? याच्या अगोदर या हंगामामध्ये कधी वडवली विपक्ष मोरणी सामना झालाय? नाही झाला. हा बी संघ आहे, ए संघावर झालेला आहे. काय संघाला क्षेत्ररक्षण स्वीकारले? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावापर्यंत आहे. मसोबा क्रीडांगणावर आल्यानंतर कसं वाटतं हे दृश्य युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण, कुंदे बी चं हे आयोजन? खूप छान आहे. धन्यवाद. आपल्याकडे वेल खूपच कमी आहे. टॉच महत्वाचा होता वडवली टीम साठी? हो नक्कीच. जिंकला असता तर निर्णय? फील्ड. यावेळी बॅटिंग करायचे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 40 प्लस. काय सांगशील आज कॅप्टन नवीन लुक मध्ये आहे, नवीन खरेदी? पहिल्यांदाच आम्ही हा टुर्नामेंट खेळतोय आणि टीम ही नवीनच आहे आमची. धन्यवाद. तुम्हाला देखील या मॅच साठी शुभेच्छा. इथे नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली मोरणी टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच.
प्रभाकरच्या विपक्षामध्ये एका पाठोपाठ एक दोन चौकार सजवलेत. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. गॅप मधून हा चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. चांगली सुरुवात करून दिली बॅटर अविनाशने. दोन चेंडू आठ डावाशी सुरुवात पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना चिंचवली टीमची लक्ष खूपच दूर आहे. जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता आहे. हाय स्कोर या स्पर्धेचा उभा केलाय साने टीमने. 4 ओव्हरमध्ये 71 धावा 72 लक्ष आणि सुरुवात दमदार झाली आहे. अशाच पद्धतीने बॅटिंग झाली तर या 72 धावा पूर्ण होतील. कारण का क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. प्रयत्न करावे लागतात. आयुष्य असो नाही तर क्रिकेट. तसा खाली राहिला चेंडू. संपर्क नाहीये इथे डॉट चेंडू. पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार आले होते परंतु त्याच्यानंतर कमबॅक केले गोलंदाज प्रभाकर याने. तीन चेंडूमध्ये 8 डावा हे समीकरण. धावपळकवर लागले गेले. 72 लक्ष. विस्फोटक शैलीने बॅटिंग करावी लागेल. कुटप्प्याचा चेंडू होता इनसाइड आउट. चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून टॅप करून दिला चेंडू सैल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा तिसरा चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर अकूट टप्प्याचा चेंडू होता त्याला टॅप करून दिला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलं. इनफील्ड क्रॉस झाल्यानंतर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये आलेला हा दणदणीत तिसरा चौकार. प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली चिंचवली टीमच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दिलं जाईल का तेवढं शक्य नाहीये. परंतु क्रिकेट हा अनिश्चितने भरलेला खेळ आहे जिथे जर आणि तरला जागा नसते. सुरुवात तर चांगली केली. पहिल्या 4 चेंडू पैकी 3 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12 धावा. ओव्हरचा 5वा चेंडू. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये थोडासा बदल या चेंडूसाठी. गोलंदाज प्रभाकर बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. इथे अजून एक डॉट चेंडू. एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. इथून प्रवास खूपच लांब आहे. 72 धावा आहेत. खूपच मोठा आहे. 17-18 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये जमा करावे लागतील चिंचवली टीमला तरच हे समीकरण पूर्ण होऊ शकतं. 5 चेंडू मध्ये टीमची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. या ओव्हरचा शेवटचा चेंडू बॅटर अविनाशसाठी. राईट हँड ओव्हर तो विकेटने. बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये शतरक्षक आहे. दुसरी धाव मिळेल का रनआउटची संधी. दुसरी धाव इथे रोखली आहे असं वाटतं. यस पंचांचा इशारा. आऊट. डायरेक्ट हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त झाली आहे. पहिली धाव आली होती. चांगलं शतरक्षण. फेके अचूक होती. त्यानंतर गोलंदाजाने डायरेक्ट हिट केलं. बॅट हवेत. योग्य निर्णय. काय टेलिकास्ट होतं जीटीसीच्या माध्यमातून. विकेटचं पतन. 12 पहिली विकेट. ओव्हरची समाप्ती. एक विकेट. थोडीशी चर्चा कंट्रोल रूम मधील आमच्या सदस्यांची करूया. एखादी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून ज्या वेळेस थेट प्रेक्षेपण होतं ती स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण करत असताना जे डिस्प्लेवर चित्र दिसतं त्यावर समालोचन करणं देखील गरजेचं असतं. आणि यावर संपूर्ण टीम वर्क असतं. मग कॅमेरामॅन असतील, कंट्रोल रूम असेल, गुण लेखक असेल, ऑनलाईन गुण लेखक जे असतील त्यांचे देखील भूमिका महत्वाची असते. या सर्वांचं टीमवर्क जेव्हा होतं त्यावेळी डिस्प्लेवर जे चित्र दिसतं त्यावरच तुम्हाला प्रॉपर समालोचन पाहायला मिळत असतं. सानेगावचे सरपंच आमच्यामध्ये जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. षटक क्रमांक 2 अक्षय गोलंदाजी मार्कवर पुढे जाऊन खेळलाय. ऑन साईडला बॉटमेनचा चांगला वापर बॅटरने यावेळेस केला होता. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन लावले गेले. अजून एक सिंगल धाव. चर्चा थोडीशी आपण करत होतो की एखादी स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होत असतं त्यावेळेस ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्यांचा जर विचार केला तर त्याचं पालन होण्यासाठी टीम वर्कची गरज असते. मग ऑनफील्ड अंपायर असतील, तिसरे पंच असतील, गुण लेखक दोन्ही असतील, ऑफलाईन ऑनलाईन समालोचन कक्ष असेल, कंट्रोल रूम असतील, या 5-6 गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यावेळेसच तुम्हाला ते प्रॉपर चित्र इंटरनॅशनल लेवल प्रमाणे डिस्प्लेवर मिळत असतं. आणि त्यावेळेस स्पर्धा
चांगली होत असते ते स्पर्धेचा दर्जा देखील उंचावत असतो. मग टॉच बॉक्स असेल, मुख्य व्यासपीठ असेल, गॅलरी दाखवणार असतील, खेळाडूला दाखवणं असेल, स्कोर दाखवणं असेल, करंट रन रेट, रिक्वायर्ड रन रेट, स्ट्राईक रेट, सगळं गोष्टींचा विचार तुमच्यापर्यंत जर चांगल्या पद्धतीने पोचवायचा असेल तर या सगळ्या गोष्टींमागे संपूर्ण टीमवर्क तिचं महत्व. त्यांनी जर संपूर्ण टीमवर्कने जर चांगली कामगिरी केली तर ती स्पर्धा अगदी उंचावत असते. पुलर लेनचा चेंडू फुल टॉच होता, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला केलंय मिड विकेटमध्ये, एक सिंगल धावेल. एकेरी दुहेरीने हा पल्ला पूर्ण होणार नाही कारण लक्ष खूपच दूर आहे. 72 धावांची गरज आहे चार ओव्हरमध्ये आणि सध्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी अक्षयने केली. चार चेंडूमध्ये 2 धावा खर्च केले, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 15 या अंकावर. एक विकेट राईट हँड ओव्हर द विकेटने अक्षय. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग साधता आलं नाही. इथे अजून एक डॉट चेंडू पूर्णपणे बॅकफुटला गेलाय चिंचवली संघ. लक्ष खूपच दूरवरच आहे. काय बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये सचिन सम्याने, 41 धावांची खेळी साकारली. सूरजने देखील 16 धावांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली होती. बॉटमेनचा वापर केला समोर स्टेट ड्राईव्ह करत असताना सिंगलच येते. यानंतरची मॅच जय बजरंग वडवली विपक्ष जय भवानी मोर्नी यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर मोर्नी टीमने प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चिंचवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 16 एक विकेट. अजून जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 56 सुजित पाटील यांच्या माध्यमातून कल्पेश पाटीलने जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तर 6,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. कल्पेशसाठी सुवर्ण संधी आहे. खावदेवी चिंचवलीचा कल्पेश 6 बॉलमध्ये 6 षटकार मारेल का? परंतु कॉमेंटरी बॉक्समध्ये थोडीशी चर्चा सुरू आहे. 6 मध्ये 6 डॉट केले तर काय पारितोषिक मिळेल का? तिसरे षटक साहिल जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट खूप सारा वाढला इथून. आपण जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 17.5 च्या सरासरीने प्रवास ठेवावा लागेल. जास्त असेल कदाचित, गणित थोडस कठीणच आहे रिक्वायर्ड रन रेटचं. पहिल्या चेंडू तिसऱ्या ओव्हरचा स्लिपमध्ये, लेग स्लिपमध्ये स्वतः तिथे विकेट किपर सचिन पोहोचला होता त्याच्या माध्यमातून. अजय ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, लेग स्लिप मध्ये चेंडू हवेमध्ये होता, विकेट किपर तिथे पोहोचला आणि दुसऱ्या प्रयत्नात तो झेल पकडला गेलाय. काय टेलिकास्ट होत, चांगलं टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून. दुसरी विकेट 16 या धावसंख्येवर. गोलंदाज साहिलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली परंतु दुसऱ्या चेंडूवर हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे वर्चस्व दाखवलंय ज्ञानेश्वर चाने टीमने या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग, चांगल्या बॅटची टॉप एज लागली होती. लेग स्लिपमध्ये चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील करू शकला नाहीये. या दरम्यान एक सिंगल धाव पूर्ण होते. सध्या आपण पाहतोय कैलासवासी चेतन रामचंद्र शेलार आणि कैलासवासी विवेक अशोक अगिवले यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्पर्धा कुंदे बीच हे आयोजन युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण. सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व. पुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय, चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉटमिनचा चांगला वापर केला यावेळी बॅटरने. एकच सिंगल धाव. या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं विशेष आभार व्यक्त करूया. युवा गोलंदाजाला तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली. अपील सहमती, विकेटचं पतन, परंतु स्क्वेअर लेग पंचांनी आउट घोषित. कोण्या अर्धच आपण जर विचार केला तर बॅटरने आपली क्रीज त्या ठिकाणी सोडला होता, ओंकार त्या ठिकाणी होता आणि ओंकारच्या रूपाने तिसरी विकेट कशा पद्धतीने गेली आपण पाहणार आहोत रिप्ले मध्ये.
राईट हँड फोर्थ विकेटने जात असताना बॅटचा संपर्क झाला होता, थोडीशी लिडिंग एज होती. आपण तिसरा अदरा मिळतोय चिंचवली टीमला, पूर्णपणे बॅकफुटला गेली चिंचवली संघ. लक्ष खूपच दूर होतं, चार ओव्हरमध्ये 72 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं. सुरुवात चांगली केली होती, सुरुवातीला 3 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आले होते, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी. तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये चिंचवली टीमची धावसंख्या जाऊन पोचली होती 19 वर. औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणावं लागेल, कारण का 6 चेंडूमध्ये अजूनही 53 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी गावदेवी चिंचवली टीमला. चिंचवलीचे उद्योजक कल्पेशजी पाटील, त्याचबरोबर बीएमसी कर्मचारी प्रमोदजी पाटील आमच्यामध्ये जोडले गेलेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मॅच संपल्यानंतर मुख्य व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर चाणे टीमचे सचिन सम्या, आपणास देखील विनंती असेल की मॅच संपल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपले देखील सरचे स्वागत. चौथ्या ओळचा पहिला चेंडू खराब, बीमर स्लीप झाला होता हातातून असं म्हणावं लागेल. एकदा वाली ओर थ्रो देखील पाहायला मिळाले, परंतु एकच सिंगल धाबेवर समाधान मानावं लागतं. नोचा इशारा आला होता, इथे 2 धाबा मिळतील. टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली. फ्रीडचा चेंडू होता, परंतु दरम्यान टॉट चेंडू. औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये, कारण का अजूनही जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असेल 5 चेंडू मध्ये. सुशांत शिंदे आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील सहर्चे स्वागत. यावेळी ऑन साईडला खेचलाय, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले परंतु झेल सुटलाय. दुसरी धाव पुन्हा येतील. विषयातील जे अंतर आहे, हरण्यामधील अंतर जे आहे, तेच फक्त आता गावदेवी चिंचवली संघ कमी करू शकतं, कारण का हा सामना एकतर्फी होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळी, 41 धावांची खेळी सचिन सम्याने साकारली होती. त्याच्यामध्ये 3 षटकार असतील, 4-5 चौकार असतील. चांगला खेळ दाखवला पहिल्या डावामध्ये ज्ञानेश्वर चाणे टीमच्या सचिन सम्याने, आणि आव्हान खूपच मोठं होतं. आव्हानातील अंतर फक्त आता कमी होऊ शकतं. हा सामना पूर्णपणे झुकलाय चाणे टीमच्या बाजूने. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, इथे अजून एक चांगला चेंडू. चिंचवली गावचे पोलीस पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं सहर्ष स्वागत. अजून एक चांगला चेंडू गोलंदाज दयानंदच्या माध्यमातून. राईट हँड राऊंड द विकेटने स्विच इटचा प्रयत्न, इथे देखील डॉट चेंडू, आणि त्याचबरोबर ही मॅच संपली. हा सामना जिंकलाय ज्ञानेश्वर चाणे टीमने. चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु हा सामना एकतर्फी होता. तर मॅन ऑफ द मॅचची आपण चर्चा करूया. मॅन ऑफ द मॅच असेल ती नो डाऊट ज्याने 41 खेळ